प्रथम सत्र परीक्षा 2023-24 इयत्ता 8वी विषय मराठी गुण 50 वेळ 1 तास। मित्रांनो, आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वी प्रथम सत्र परीक्षा, यासाठी वेळ आहे 2 तास आणि 49 गुणांचा आपला पेपर असणार आहे। यामध्ये कृतीपत्रिकेसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत। यानंतर विभाग क्रमांक 1 जो की आपला गद्य विभाग, यामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। त्यामधील 1 आकृत्या पूर्ण करा। अ अण्णाभाऊ साठे राहत असणारे ठिकाण उत्तर चिरानगर। 2 ब लेखकाच्या मित्राचे नाव उत्तर भिकाजी तूप सौंदर। यानंतर 2 क कारण लिहा, अण्णाभाऊ साठे यांनी लेखकांना बोलवले होते कारण लेखकांचे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत होते, ते अण्णाभाऊ साठेंनी बरेचदा ऐकले म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी लेखकांना भेटायला बोलवले होते। यामध्ये आपण उत्तराचे वाचन करूया। माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले, ते अण्णाभाऊ साठेंनी बरेचदा ऐकले। एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिरनगरात येऊन भेटा असा भिकाजी तूप सौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला। मला अत्यानंद झाला, एवढ्या मोठ्या माणसाला मला भेटायला बोलवलं म्हणजे काहीतरी शाहीर कार्यक्रम असावा। दुसऱ्या संध्याकाळी 4 सुमारात चिरनगराची खाचखगड्यांनी ओबळधोबळ वाट तुडवत अण्णांचं घर विचारलं। विचारत विचारत एका झोपडीपाशी आलो। त्या झोपड्याच्या दारात विलीनता बाळगली सुकत घालत असलेली बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं। 3 व्याकरणकृती अ ओबडधोबड यासारखे 2 शब्द लिहा उत्तर खाचखळगे आणि तुडवत यासारखे 2 शब्द आपण लिहू शकतो। ब तक्ता पूर्ण करा, यामध्ये चिन्ह आणि त्यांचे नावं द्यायचे। जे पहिलं आपल्या चिन्ह देण्यात आलेलं आहे त्याला आपण अवतरण चिन्ह असल्याचं उत्तर येईल आणि यानंतर प्रश्नचिन्हाचा मार्क आपल्याला इथे टाकायचे। 4 स्वमत, अण्णाभाऊ साठे यांनी लेखकाला भेटण्यास मित्राकडून निरोप देण्यामागील हेतू काय असावा असे तुम्हाला वाटते। उत्तर लेखक हे शाहीर होते व त्यांचे आकाशवाणीवरील कार्यक्रम अत्यंत गाजत होते। अण्णाभाऊ साठे यांनाही शाहिरीची आवड होती, त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांनी लेखकांना शाहिरीचा कार्यक्रम करण्यासाठी बोलवलं असेल, त्यानंतर त्यामध्ये पोवाडे वगैरे रंगतील असे मला वाटते। मित्रांनो, येथे आपण स्वतःच्या मनाने या व्यतिरिक्त दुसरे उत्तरही लिहू शकतात। व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। नेक्स्ट टाईममध्ये बघूया। प्रश्न क्रमांक 1 त्यामधील आ पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची। 1 चौकट पूर्ण करा, त्यामधील अ उत्तरेतील वादळापासून वाचलेल्या व्यक्तीचे नाव उत्तर पेरला चिन्नराव आणि 2 वाऱ्याचा असणारा वेग उत्तर 70 समुद्री मैल। 2 ओघ तक्ता पूर्ण करा, मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते, शेवटी 3 प्रयत्नाला यश आले, नावेतील 7 मच्छीमार सही सलामत वाचले होते। उत्तर मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते पण आम्ही हिम्मत हारली नव्हती, शेवटी 3 प्रयत्नाला यश आले, पायलट शिडनद्वारे मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले, नावेतील 7 मच्छीमार सही सलामत वाचले होते। सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, त्यांचं वाचणं अशक्य आहे, पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही। त्यांनी 3 आपल्या टीमला पुढे जाण्याचे आदेश दिला। राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 उंचीच्या उंच लाटा उसळत होत्या, वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता, मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते पण आम्ही हिम्मत हारलो नव्हतो, शेवटी 3 प्रयत्नाला यश आलं, पायलट शिडांद्वारे मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले, नावेतील 7 मच्छीमार सही सलामत वाचले होते।
वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नराव त्यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसांपासून घरी आले नाही म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांचे नाव बुडाले. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील, पण राधिका मॅडमांनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तीन व्याकरणकृती अ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात लिहा. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते. त्यामधील शब्द शब्दाची जात साठी शब्दाची जात शब्दयोगी अव्यय. दोन शब्दाची जात संख्या विशेषण. यानंतर ब. तक्ता पूर्ण करा शब्द सामान्य रूप. सगळ्यांना याचं सामान्य रूप होईल सगळे. समुद्रात याचं सामान्य रूप होईल समुद्र. यानंतर चार स्वमत. कॅप्टन राधिका मेनन यांनी मच्छीमारांसाठी केलेले कार्य तुमच्या शब्दात लिहा. मित्रांनो, येथे स्वमत लिहायचे आणि कॅप्टन राधिका मेनन यांनी मच्छीमारांसाठी उत्कृष्ट कार्य केले, त्यांचे प्राण वाचवले, हे आपण स्वतः आपल्या शब्दामध्ये ते व्यक्त करायचे आहे. विभाग दोन पद्यविभाग. प्रश्न क्रमांक दुसरा. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची. सहा गुण. त्यामधील अ. कोण ते लिहा. एक गगनाला घातलेला बांध. उत्तर इंद्रधनुष्य. दोन दहीहंडीच्या संगीतात चिंब झालेला अवघा गोपाळ. झुलै पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खटाड झाडाआड लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नवाला घालतो, रंगबिरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. असा रंगारी श्रावण रंग उधळत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. आ. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो. या ओळीची ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दात लिहायची. उत्तर कवींनी रंगारी श्रावण या कवितेमध्ये श्रावण या महिन्यामध्ये होत असणारे अनेक बदल आपल्याला ते सांगितले. जसे की श्रावण महिन्यामध्ये अख्खं ऊन पडतं आणि अशा उन्हामध्ये लख उन्हामध्ये पाऊस होतो, असं येथे आपल्याला कवी सांगतात. यानंतर ई. श्रावण महिन्यात निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन तुमच्या शब्दात लिहायचे आहेत. एकूण दोन गुणांसाठी. विभाग क्रमांक तीन स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक तिसरा. पुढीलपैकी कोणतेही दोन कृती करा. त्यामधील अ. मोनालिसा या चित्राबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर मोनालिसा ही अजरामर कृती आहे, ती आजही आपल्याला त्या काळच्या कला आणि रचनेची आठवण करून देते. आणि यावरून आपल्याला समजते की लिओनार्डो द विन्सी यांनी किती मेहनत आणि अपार कष्टाने मोनालिसा हे चित्र बनवले असेल. यानंतर आ. तुमच्या मते लिओनार्डो यांचे जगावर असलेले ऋण स्पष्ट करा. उत्तर लिओनार्डो द विन्सी यांना सर्व गुणसंपन्न किंवा अष्टपैलू असे म्हणून आपण संपतो, कारण लिओनार्डो द विन्सी यांनी सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केलेली होती. त्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, चित्रकला, हस्तकला, वस्तुकला, शिल्पकला या सर्वांवर त्यांनी अभ्यास केलेला होता व त्यांच्या अनेक कलाकृती अजरामर आहेत. त्यापैकी मोनालिसा ही त्यांची एक अजरामर कलाकृती आजही आपल्याला पाहायला मिळते व त्याकाळी प्राचीन इतिहास आपल्याला समजतो, असे इत्यादी प्रकारचे ऋण लिओनार्डो द विन्सी यांचे जगावर आहेत. ई. तुमचा आवडता कलाकार याविषयी माहिती द्यायची. मित्रांनो, आपल्याला यामध्ये आपला स्वतःचा आवडता कलाकार कोणता आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. यानंतर विभाग क्रमांक चार व्याकरण. प्रश्न क्रमांक चौथा. सूचनेनुसार खालील व्याकरणकृती सोडवायचे आहेत. एकूण दहा गुण. त्यामधील अ. खालील शब्दांच्या पर्यायातील योग्य संधी फोडून ओळखून लिहा. यामध्ये आपल्याला चार शब्द देण्यात आलेले आहेत. त्यामधील आपल्याला सूर्यास्त यामधील योग्य संधीचा शब्द ओळखायचा आहे. त्यामधील पहिल्या यामधील ऑप्शन क्रमांक ब. सूर्य अधिकास्त हा आपला योग्य शब्द होईल सूर्यास्त या संधीचा. आणि त्यानंतर दोन उल्लेख या शब्दसंधीचा अ. उत अधिकल्लेख अशा प्रकारची आपला संधी फोड होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे.
यानंतर आ तक्ता पूर्ण करा. शब्द, मूळ शब्द, विभक्ती. शब्द घोड्याला, मूळ शब्द घोडा, विभक्ती प्रत्यय ला. दोन लोकांनी, मूळ शब्द लोक, विभक्ती प्रत्यय नी. त्यानंतर ई खाली शब्दातील समानार्थी शब्दांची अचूक जोडी लिहायची. पृथ्वी, धरा, पंख, चिखल, सूर्य, चंद्र. यामधील अचूक जोडी एक पृथ्वी, धरा ही याचं योग्य उत्तर येईल.